नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, मागील घटकामध्ये आपण शीतयुद्धाचा अखेर कसा झाला आणि कुठली कारणं त्या शीतयुद्धांच्या अखेरास कारणीभूत ठरले हे आपण अभ्यासलं. पण विद्यार्थी मित्रांनो, 40 ते 45 वर्ष चाललेलं हे दोन राष्ट्रांमधील शीतयुद्ध, याचे परिणाम जगावर होणे साहजिकच होते. परंतु या शीतयुद्ध संपल्यानंतर त्याचे कशा पद्धतीचे परिणाम जगात झाले, जागतिक राजकारणामध्ये कुठले कुठले बदल घडून आले, त्याचा अभ्यास आपण आजच्या या घटकामध्ये करणार आहोत. खरं म्हणजे शीतयुद्ध संपल्यानंतर जागतिक राजकारणात अमेरिका ही एकमेव महासत्ता उरली. हा सगळ्यात मोठा बदल झाला की सोवियत युनियनचं विघटन झाल्यामुळे सोवियत युनियन ही मोठी महासत्ता होती, अमेरिकेचे स्पर्धक होती. पण शीतयुद्धाचा जो शेवट झाला ते युरोप राष्ट्र हे मोठं राष्ट्र निर्माण झालं आणि सोवियत युनियनचं विघटन झालं. आणि यामुळे अमेरिका ही एकमेव महासत्ता म्हणून उरली. आणि विद्यार्थी मित्रांनो, शीतयुद्धानंतर राष्ट्रांमधील जे व्यापारी संबंध होते, राष्ट्रांमधले जे आर्थिक संबंध होते, ते वाढण्यास अनुकूल असं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं. भांडवल, श्रम, बाजारपेठ, माहिती या सगळ्यांची जगभरात देवाण विचारांची देवाणघेवाण सुरू झाली आणि मुक्त संचार या सगळ्या गोष्टींचा झाला. अजून एक महत्त्वाचा बदल जागतिक राजकारणामध्ये शीतयुद्धानंतर झाला, तो म्हणजे पूर्वी राष्ट्र एकमेकांना जी मदत करत होती त्याऐवजी आता व्यापारी संबंधांनी ते मदतीचं स्थान व्यापारी संबंधांनी ठेवलं. आता मदत ही संकल्पना मागे पडली आणि आर्थिक संकल्पना ही त्या ठिकाणी प्रस्थापित होऊ लागली. शीतयुद्धानंतर संयुक्त राष्ट्र या संघटनेची जबाबदारीत वाढ झाली. जागतिक शांतता सुरक्षितता टिकवण्यासाठी संयुक्त राष्ट्राला अधिक जास्तीचे प्रयत्न करावे लागले. आणि खरं म्हणजे या शीतयुद्धाच्या कालखंडामध्ये जी स्पर्धा निर्माण झाली होती, शस्त्रांच्या बाबतीत असतील, व्यापाराच्या बाबतीत असतील, किंवा जे शहकडशहचं राजकारण होतं, या सगळ्या वातावरणातून बाहेर पडून आता जागतिक राजकारणामध्ये पर्यावरण रक्षण, मानवी हक्कांचं जोपासन, स्त्री पुरुष समानता, नैसर्गिक आपत्ती अशा प्रकारच्या ज्या नैसर्गिक आपत्तीचा सामना अशा प्रकारच्या ज्या बाबी आहेत, या बाबींनी आता जागतिक राजकारणामध्ये स्थान निर्माण केलेलं होतं. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीचा जो बदल आहे तो बदल आपल्याला शीतयुद्धानंतर जागतिक राजकारणामध्ये पाहायला मिळाला. या पाठाच्या शेवटी, या घटकाच्या शेवटी अजून एक महत्त्वपूर्ण विषयाला आपण या ठिकाणी चर्चेला घेणार आहोत, तो म्हणजे जागतिकीकरण. अनेक वेळा विद्यार्थी मित्रांनो, आपण जागतिकीकरणाचा शब्द आपल्या कानावर ऐकत असतो. भारताने सुद्धा 1991 नंतर या जागतिकीकरणाचा वापर सुरू केला. मग हे जागतिकीकरण म्हणजे काय असतं? तर व्यापार आणि आर्थिक संबंधामध्ये दोन राष्ट्रांमध्ये एक प्रकारचा खुलेपणा आला. भांडवल असेल, श्रम असेल, बाजारपेठ असेल किंवा माहितीचं प्रसारण असेल, या दोघांची देवाणघेवाण यांचा प्रसार, मुक्तपणे याचा प्रसार संसार होऊ लागला. माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीने जगभरातल्या घडामोडी घटना ह्या आता एका सेकंदाने, एका मिनिटाने जगभरायला समजायला लागलं. देशाच्या ज्या सीमा राहायच्या त्या सीमांना आता पूर्वी इतकं महत्त्व राहिलं नाही. आणि ह्या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत, म्हणजे सीमांना महत्त्व नसणे, माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होणे, व्यापार आणि आर्थिक संबंधामध्ये खुलेपणा येणे, श्रम, भांडवल, बाजारपेठा, माहिती यांचं जगभरात मुक्त संचारण होणे, या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत या सगळ्या प्रक्रियांनाच जागतिकीकरण असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, या जागतिकीकरणाचे काही फायदे आणि काही तोटेसुद्धा झाले. या जागतिकीकरणामुळे अनेक राष्ट्र ज्यांच्या अर्थव्यवस्था ज्या आहेत ते परस्परांशी जोडल्या गेल्या, त्यामुळे त्या राष्ट्रांमधील व्यापार जो आहे तो व्यापाराला चालना मिळाली, व्यापार वाढला, आर्थिक एकत्रीकरण वाढले, बाजारपेठा वाढल्या, बाजारपेठा उपलब्ध झाल्या. परंतु मित्रांनो, याचा दुष्परिणाम असा झाला की श्रीमंत राष्ट्र हे जागतिकीकरणामुळे अधिक श्रीमंत झाली आणि गरीब राष्ट्र या स्पर्धेमध्ये मागं पडली, आणि श्रीमंत आणि गरीब यांच्यातली दरी मात्र जागतिकीकरणामुळे कमी झाली नाही. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये आपण 1945 पासूनच्या जागतिक घडामोडींचा अभ्यास केला.
शीतयुद्धकालीन जग पाहिलं, त्यांच्या शस्त्रस्पर्धा पाहिल्या, निष्कर्षाचे प्रयत्नही समजून घेतले, शीतयुद्धाचे परिणाम समजून घेतले आणि जागतिकीकरण म्हणजे काय याचंही आपण माहिती या पाठामध्ये घेतली. निश्चितच आपण विद्यार्थी मित्रांनो जागतिकीकरण या विषयावर प्रत्येक विद्यार्थ्याने याच्यावर एक निबंध लिहून काढावा आणि जागतिकीकरणाचा भारतावर झालेला परिणाम याच्यावर तुम्हाला अधिक माहिती मिळवता येईल. अशा पद्धतीची माहिती मिळवा आणि त्याची चर्चा आपल्या वर्गामध्ये घडवा. धन्यवाद.